नमस्कार, मी सौ अर्चना पलांदुरकर परत तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन पाठातील नवीन व्हिडिओमध्ये। आपण जलसुरक्षा हा पाठ आजपासून सुरू करणार आहोत आणि या पाठाअंतर्गत आपण जलसुरक्षेचे वेगळे वेगळे मुद्दे घेणार आहोत, ठीक आहे। तर जलसुरक्षा आपले तुम्हाला माहितीच असेल, आपल्या विषयाचं नाव बदललेलं आहे, पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा, आणि त्याच्यामुळे मुद्दामच हा पाठ जो आहे तो आपल्या अभ्यासाला इथे दिलेला आहे। याच्यामध्ये आपण जलसुरक्षेचे सगळे नियम किंवा त्याच्याशी रिलेटेड सगळे कन्सेप्ट आपण बघणार आहोत। आता या जलसुरक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा किंवा पहिला मुद्दा आपण सुरू करणार आहोत जलस्रोतापासून। जलस्रोत म्हणजे काय, जलस्रोत कसे असतात, कोणते असतात, ते आपण बघणार आहोत। आता पाणी 71% तुम्हाला माहिती आहे पृथ्वीवरती, 71-75 असंही म्हणतो आपण कधी, 71% पाणी पृथ्वीवरती आहे, पण ते निरुपयोगी आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण पूर्ण संपूर्ण पृथ्वी जरी पाण्याने व्यापलेली असेल तरी ते समुद्राचं पाणी आपल्या कुठल्याच उपयोगाचं नाही आहे। ते फक्त आपल्याला कशात उपयोगी येत असतं, वातावरणाचं समतोल राखण्यासाठी किंवा जे वातावरणामध्ये वेगवेगळे ऋतू असतात ते ऋतू बदलासाठी आपल्या उपयोगात असतात, बाकी त्याचा पिण्यायोग्य पाणी किंवा वापरीचं पाणी म्हणून आपण त्याला वापरू शकत नाही। तर फक्त 1% जे पाणी आहे संपूर्ण पृथ्वीवर त्याला आपण उपयोगी पाणी किंवा पोर्टेबल वॉटर इंग्लिशमध्ये असं त्याला आपण म्हणत असतो। आता हे जलस्रोत अभ्यासण्यामागे कारण काय आहे प्रामुख्याने, की का म्हणून जलस्रोतांचा अभ्यास करायचा, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पाण्याशिवाय आपलं जीवनच कन्सिडरच करू शकत नाही किंवा विचारच करू शकत नाही। पाणी अतिशय महत्वाचा घटक आहे आपल्या विकासासाठी, फक्त आपल्याच नाही तर वनस्पतींच्या वाढीसाठी, प्राण्यांच्या सजीवांच्या जगण्यासाठी आणि पृथ्वीचा बॅलन्स ठेवण्यासाठी किंवा वातावरणाचा बॅलन्स ठेवण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी पाणी अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून त्याचा आपण अभ्यास करायचा। आता ह्या पाण्याचे जे स्रोत आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन भागात त्याची विभागणी केली जाते, एक म्हणजे भूजल पातळी आणि दुसरं म्हणजे पृष्ठभागावरील पाणी, ठीक आहे। आता पृष्ठभागावरील पाणी म्हणजे काय, सरफेस वॉटर ज्याला आपण म्हणत असतो। इथे तुम्हाला जे प्रामुख्याने नद्या ज्या आहेत त्या आपण याला पृष्ठभागावरील पाणी म्हणतो। नद्या खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन करत असतात, कारण सरफेस वॉटर जेव्हा आपण बोलतोय तेव्हा भारतामध्ये जसं गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांचा जो प्लेन आहे तो खूप मोठा आहे किंवा यांचं जे क्षेत्र आहे ते खूप मोठं आहे, ज्याच्यामुळे ज्या दोन नद्यांमुळे सिंचन क्षेत्र म्हणू शकतो आपण त्याला, किंवा त्याच्या आजूबाजूला जे शहर आहेत त्यांचं क्षेत्र, त्यांना पाणी पुरवठा, ह्या दोन नद्यांचं भारतामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे। आणि अशा पाणी जे आहे ते अगदी सोपं असतं वापरायला, म्हणजे नदीतलं पाणी कसं आपण डायरेक्ट वापरू शकतो, नदीवरती धरण बांधलं जाऊ शकतं, बांध घातले जाऊ शकतात, तिथूनही पाणी वापरलं जाऊ शकतं। त्याच्यानंतर नद्यांचं पाणी सरळ कुठल्या वॉटर ट्रीटमेंटमध्ये एखादी टँक बांधून तिथे नेऊन तिथे त्याच्यावर जलशुद्धीकरण करून तेही पिण्यायोग्य वापरलं जाऊ शकतं। आणि नद्यांच्या पाण्यामुळे भूजल पातळी जी आहे ती पण जी मेंटेन होते किंवा वाढते, कारण नदी वाहत असली की ते पाणी रिसतं किंवा पेनिट्रेट होतं कशामध्ये, मातीमध्ये, आणि ते खालचं ग्राउंड वॉटर जे आहे किंवा आपण भूजल पातळी जी आहे ती पण मेंटेन होते। तर नद्या ज्या आहेत त्या सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन करत असतात पिण्यायोग्य पाण्यासाठी। दुसरं आहे आता भूजल पातळी। आता भूजल पातळीमध्ये प्रामुख्याने विहिरी किंवा बोरवेल, त्याच्यानंतर आणखी एक झरे, हे सगळे उदाहरणं त्याच्यामध्ये असतात, जे पाणी आपल्याला दिसत नाही मातीच्या आतमधनं काढलं जातं त्याला आपण भूजल पातळी म्हणतो। भारतामध्ये जवळजवळ 4% पाऊस होतो पूर्ण जगाच्या, मी रेशिओ सांगते 4%, तरी पण जगात सगळ्यात मोठा दुष्काळ असलेल्या देशामध्ये आपली गिनती होते, कारण की पाण्याचं मॅनेजमेंट प्रॉपर नाही आहे। म्हणजे कुठे कुठे एक तर आपलं भौगोलिक परिस्थिती अशी आहे की एका राज्यामध्ये खूप जास्त पाणी, एका राज्यामध्ये कमी पाणी, त्याचबरोबर वातावरणाचा बदल इतका जास्त आहे कारण खूप मोठं क्षेत्र आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे काय होतं की पाण्याचं अनइव्हन डिस्ट्रीब्युशन आपण ज्याला म्हणू शकतो, समानता नाही आहे। शहरी भागामध्ये जास्त पाणी वाटप होतो, ग्रामीण भागामध्ये कमी पाणी वाटप होतं, या सगळ्या गोष्टींमध्ये पाण्याचं बॅलन्स ठेवणं खूप कठीण जातं आणि अशा वेळी भूजल पातळीचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो। कारण तुम्ही बघाल की ज्या शहरांच्या आजूबाजूला नद्या नाही आहेत किंवा ज्या शहरांमध्ये किंवा ज्या छोट्या गावांमध्ये आजूबाजूला नद्या नाही आहेत तिथे मॅक्झिमम लोक विहिरीच्या पाण्यावरती डिपेंड असतात किंवा बोरवेलच्या पाण्यावरती डिपेंड असतात, तर अशा वेळी भूजल पातळी जी आहे जास्तीत जास्त वापर होतो तिचा। प्रामुख्याने हरियाणा, पंजाब हे राज्य असे आहेत की जिथे खूप जास्त प्रमाणात भूजल जे आहेत ते वापरलं जातं।
त्याच्यानंतर महाराष्ट्र जो आहे तो मध्यम याच्यावरती येतो, मध्यम प्रमाणात पाणी वापरलं जातं, भूजल पाण्याविषयी बोलते मी. त्याच्यानंतर केरळ छत्तीसगड हे राज्य असे आहे की जे कमी प्रमाणात भूजल वापरतात. आता केरळचंच तुम्ही बघा, केरळमध्ये नद्याही आहेत, तलावही आहेत, त्याच्यामुळे काय होतं की त्यांना ते ग्राउंड वॉटर आणि समुद्राला लागून पण त्याच्यामुळे काय होतं की त्यांना ते ग्राउंड वॉटर जे आहे ते खूप असं वापरावं लागत नाही, है ना. तर त्याच्यामुळे त्यांना पाण्याची तिथल्या जमिनीतल्या पाण्याची गरज पडत नाही. तर असं अनइव्हन डिस्ट्रीब्युशन आहे आणि हे दोन प्रमुख स्रोत आहे पाण्याचे, एक भूपृष्ठीय आणि दुसरा भूजल पातळी. तर अशा दोन प्रकारे आपण पाणी जे आहे ते डिवाइड केलेलं असतं. त्याच्यानंतर आपण बघूया की महत्व आणि गरज काय आहे पर्यावरण जलसुरक्षा शिकण्याची, महत्व आणि गरज प्रामुख्याने. तर तुम्हाला माहितीच असेल की इतकं मोठ्या प्रमाणात पाणी असूनही ते आपल्यासाठी उपयोगी नाहीच आहे. मग अशा वेळी काय होतं की जितकं पाणी आपल्याकडे आहे ते आपल्याला खूप चांगल्या प्रकारे वापरायचं आहे, नियोजन करून वापरायचं आहे, पण तसं घडत नाही. मी मगच म्हटलं तुम्हाला की कुठे खूप जास्त पाणी असतं आणि कुठे खूप कमी पाणी असतं. मग अशा वेळी आपल्याला काय होतं की जिथे पाणी आहे पाणी बऱ्याच प्रमाणात काय होतं प्रदूषित पण झालेलं असतं. म्हणजे दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या, शहरीकरण, जागतिकीकरण आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं पाणी ही मुख्य घटक आहे. तर पाण्याचा वापर पण वाढत चालला सोबत सोबत. म्हणजे एक उदाहरणासाठी छोटंसं तुम्ही घ्या, एखादी शहरामध्ये जर एखादी मोठा कारखाना काढला तर नक्कीच त्याला पाणी जास्त लागणार आहे. कुठल्याही कारखान्यात पाण्याशिवाय काम होत नाही, तर मग पाणी लागणार आहे त्याला. टेक्सटाईल इंडस्ट्री घ्या, कापड उद्योग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे खूप साऱ्या फेजमध्ये ते वस्त्र त्यांना धुवावं लागत असतात किंवा क्लीन करावं लागत असतात, फायबर धुवावं लागत असतात आणि मग कुठेतरी कापड तयार होतो. अशा त्यांना खूप प्रत्येक प्रोसेसमध्ये पाणी लागत असतं. तर असे जितके जितके कारखाने वाढत जातील, इंडस्ट्रियलायझेशन वाढत जातील, तसं तसं पाण्याचा वापरही वाढत जाईल आणि मग कुठेतरी तो पाण्याचा दुसरीकडे तुटवडा पडत जाईल. तर हे सगळं आपल्याला तिथे मॅनेज करावं लागणार आहे. त्याच्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी पण याच्यामध्ये काही केल्या जाऊ शकतात, मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. एकदम कारखान्या लेवलवर तर आपण काही करू शकत नाही, पण आपल्या वैयक्तिक मी तुम्हाला सांगणार आहे छोट्या छोट्या गोष्टी काय केल्या जाऊ शकतात. पाण्यामध्ये रसायनं आल्यामुळे पण पाणी आपल्या उपयोगाचं राहत नाही, कारण ते काय होतं विषारी पाणी होतं आणि त्याच्यामुळे ते गुरं असतील किंवा आपण माणूस असू आपल्या उपयोगाचं नाही आहे. तर अशा प्रकारे पण पाण्याचा अपव्यय होतो. प्रदूषणामुळे जे घरगुती प्रदूषण असतं किंवा सांडपाणी असतं याच्यामुळे पण प्रदूषण वाढत चाललेलं आहे, तेही पाणी आपल्या उपयोगात नसतं. आणि असं करून आपण हळूहळू काय करतोय, खूप मोठा साठा असून पण त्याला प्रदूषित करतोय किंवा तो खराब होतोय आणि मग तो आपण वापरू शकत नाही. प्रदूषण आपण परत मोठा भाग आहे तो घेणार आहोत, त्याच्यामुळे मी खूप खोलात शिरत नाही प्रदूषणाच्या. तर घरगुती छोट्या छोट्या गोष्टी आपण काय करू शकतो, जसं उदाहरण तुम्हाला सांगते की गाडी धुवायची आहे, कार धुवायची आहे, तर ते मोटरनी पंप लावून असं पाणी मारलं की खूप पाणी वाया जातं. एक बादलीत जर आपण पाणी घेतलं आणि तिच्याने जर आपण आपली गाडी धुतली तर नक्कीच आपण पाण्याची बचत करू शकू, ठीक आहे. शॉवर आणि आंघोळ करणे आणि बादलीत पाणी घेऊन आंघोळ करणे यातही तितकाच फरक आहे. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी, गरज नसेल तर टॅप बंद करा. कंटिन्यू वाहत असतो काही लोकांच्या घरी, लिकेज असतात टॅपचे, ते बंद करा, थोडा खर्च करा त्याच्यावर. आणि कारण ही मौल्यवान संपत्ती आहे, म्हणजे अशी संपत्ती की जी भविष्यात जर कमी पडली तर आपल्या समोरच्या पिढ्या कशा जगतील माहिती नाही. पाणी H2O म्हटल्याने पाणी तयार होत नाही आणि ते पिण्यायोग्य राहत नाही हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. रासायनिक पाणी आपण पिऊ शकत नाही, त्याच्यामुळे पिण्यासाठी आपल्याला नैसर्गिकच पाणी लागणार आहे आणि ते आपल्याला वाचवावी लागणार आहे, ठीक आहे. आता पाण्याचं महत्व, पाण्याचं महत्व असं क्वचितच कोणी असेल ज्याला पाण्याचं महत्व माहिती नसेल. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक तासामध्ये तुम्ही एक कॅल्क्युलेट करून बघा आपला पाण्याचा किती संपर्क येतो. आणि पाण्याशिवाय खूप कठीण आहे, जगणंच कठीण आहे. म्हणजे आपण मूलभूत गरजा जेव्हा म्हणतो तेव्हा हवा जी आहे आपली, त्याच्यानंतर दुसरा नंबर पाणी येतो. कारण अन्नाशिवाय काही दिवस आपण जगू शकतो पण पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाणी आपल्या शरीराचं तापमान जे आहे ते बॅलन्स करतं, म्हणून उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी आपण पितो, कारण आपल्या शरीराचं तापमान कमी व्हावं, जास्त घाम गेला असतो तो भरून काढण्यासाठी. म्हणजे तापमान करतं, आपल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींमध्ये पूर्ण द्रव्य पोहोचवण्याचं काम पाणी करत असतो, शरीरातलं घाण बाहेर काढण्याचं काम पाणी करत असतं. आणि पाणी जे आहे ते आपल्या शरीराचं जवळजवळ 60% वजन जे आहे ते पाण्याचं असतं. म्हणजे त्याच्यावरून आपण विचार करू शकतो की फ्लुइड किंवा रक्त या सगळ्या गोष्टींमध्ये काय असतं, पाण्याचं प्रमाण असतं. आणि ते अतिशय आवश्यक आहे सगळ्या नॉर्मल जगायसाठी किंवा सगळ्या गोष्टी नॉर्मली व्हायसाठी. तर पाण्याचं महत्व आपल्याला माहितीच आहे, चांगल्याने माहिती आहे. त्याच्यानंतर बाकी पण वनस्पतींच्या वाढीसाठी महत्व आहे, वातावरणामध्ये तापमान जे आहे ते बॅलन्स करायसाठी पाण्याचं महत्व आहे, त्याचबरोबर
जे ऋतू बदलतात त्याच्यामध्ये पाण्याचं महत्व आहे, कारण जितका पाऊस येईल तितकाच हिवाळा पडतो आणि असं म्हणजे ऋतूचं कनेक्शन असतं. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींसाठी पाणी ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इतकंच घेणार आहोत, थोडक्यात माहिती आहे ती, खूप जास्त सांगण्यासारखं काहीच नाही त्याच्यात, तुम्हाला माहितीच आहे. पण एकही व्हिडिओ मिस करू नका, कारण आता अगदी शेवट आलेला आहे आपला, आणि अशावेळी एखादी जर्नलचा किंवा प्रोजेक्टचा व्हिडिओ जर मिस झाला तर तुमचा अतिशय महत्वाचा टॉपिक सुटून जाईल. त्याच्यामुळे कंटिन्यू पाहत राहा व्हिडिओ, आणि अगदीच 4-5 व्हिडिओ मध्ये आपलं हे संपणार आहे 12वी, त्याच्यामुळे नक्की कंटिन्यू बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला लावा, आणि काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि हा व्हिडिओ मन लावून लक्ष देऊन बघितल्याबद्दल धन्यवाद.